आटपाडीचा राजा गणेश मंडळाकडून यंदा आटपाडीमध्ये लालबागच्या राजाची प्रतिकृती उभारली गेली. आपण सध्या आटपाडीच्या राजा गणेश मंडळामध्ये आहोत आणि आपण जर ही मूर्ती जर पाहिली तर अत्यंत देखणी, आकर्षक आणि लालबागच्या राजापगदी हुबेहूब ही मूर्ती आपल्याला दिसून येते. याशिवाय अत्यंत आकर्षक पद्धतीनं एक महाल देखील या ठिकाणी या लालबागच्या राजाच्या मूर्तीमध्ये या ठिकाणी उभारलेला आपल्याला दिसून येते. ही नेमकी संकल्पना ज्यांनी मांडली ते अनिल पाटील आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदाच आटपाडीमध्ये लालबागच्या राजाची प्रतिकृती बसते. नमस्ते. मला मनस्वी खूप आनंद होतोय, कारण की माझ्या मानदेशातील लोकांना गणपतीचं दर्शन घ्यायला किंवा बप्पाच्या पाया पडायसाठी मुंबईला किंवा पुण्याला जावं लागत होतं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आटपाडी तालुक्यामध्ये सेम त्यांचा महाल आणि सेम मूर्ती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रचंड आमच्या तालुक्यातील लोकांमध्ये उत्साह आहे. माझ्या मायमौली माता भगिनी आणि सर्व माझे तरुण सहकारी प्रचंड गर्दी करतात, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. पहिला आरतीचा मान देखील आपण शहीद हो. मला आणखीन एक तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल, या इतक्या मोठ्या देखाव्यामध्ये आमचे बप्पा बसले, याचा सन्मान आम्ही फक्त शहीद कुटुंबियांच्या वतीने पहिली आरती त्यांना दिलेली आहे, त्यामुळे मला एक खूप आनंद झालेला आहे. आणि या मला एक दुसऱ्या गोष्टीचा आनंद होतो की माझ्या हिंदू धर्मामध्ये मी जन्मानं आलो, त्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या हिंदू धर्माच्या देवी देवतांचं महत्त्व माझ्या येणाऱ्या पिढींना, माझ्या सर्व येणाऱ्या नवीन पिढीसाठी कळावं, हे एक माझं प्रामुख्य उद्देश आहे आणि सेवाभाव आहे. या तत्परतेने आम्ही काम करतो. तर आटपाडी नगरीमध्ये प्रथम असा पद्धतीनं लालबागच्या राजाची भव्य देखणी प्रतिकृती आणि आकर्षक पद्धतीचा महाल या आटपाडीच्या राजा मंडळाकडून उभारला गेला आहे. कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आटपाडी, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.